जळगावसामध्ये ते भारिप बमसच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे. भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी संभाजी भिडे यांना अटक करा. भीमसैनिकांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. कपाशीवरील बोंडअळी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या. यासह इतर मागण्यांसाठी 3 एप्रिल रोजी स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर भारिप बमसच्या वतीने 11 ते 5 वाजेपर्यंत घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अरुण पारवे, दिनकर दाबाडे, रियाज अहमद, सुनील बोदडे, पार्वताबाई इंगळे, वंदना भगत, संतोष तिजारे, अताउल्ला खान, संतोष गवई, संजय इंगळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 2018 रोजी सरदेव सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व सन्माननीय अशोक भाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार आज तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हरिप बहुजन महासंघाच्या वतीने धरणे आंदोलनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हरिप बहुजन महासंघाच्या मागण्या आम्ही आज या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. मागणी नंबर 1, भीमा कोरेगाव दंगलीचा मुख्य आरोपी मनोहर भिडे याला अटक करणे. मागणी नंबर 2, या शासनाने शेतकऱ्यांची जी थट्टा चालवलेली आहे ती थट्टा त्वरित यांनी थांबवावी. शेतकऱ्यांची कर्जमाफीची यांनी घोषणा केलेली आहे, परंतु बोटावर मोजण्याएवढ्या कष्टकरांच्या खात्यामध्येच पैसे जमा झालेले असून बाकी कष्टकरांची कर्जमाफी कोणतीच झालेली नाही आहे. पावसाळा हा 2 महिन्यावर येऊन ठेपलेला आहे. शेतकऱ्यांची